हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो करा। आज आपण मशीन कवर झटपट तयार करायचं हे सांगणार आहे मी। व यासाठी पहिले इथून उंची घ्यायची आपली मशीनची। तर ही उंची बघा, माझी नॉवेलची मशीन आहे, ही पूर्ण 10 इंच आहे व यामध्ये 1 इंच जास्त एक्स्ट्रा घ्यायचं। तर चला मी दाखवते। मशीन कवर बनवण्यासाठी ही आपण पिशवी घेतलेली आहे, ही आपल्याकडे भरपूर सर्वांकडेच असते जवळजवळ। तर यातली एक पिशवी घ्यायची व ही अशी व्यवस्थित सर्व बाजूंनी फोल्ड करायची पहिले। व आपली मशीनची उंची 10 होती व 1 इंच जास्त घ्यायची। हे बघा, आपली मशीनची उंची 10 होती व त्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायची। व ही इथून कट करायची। कट केल्यानंतर ही आपल्या मशीनच्या याच्यामध्ये घालायची। झालं रेडी आपलं मशीन कवर। छान दिसतंय का नाही? याच्यात ना अजिबात आपला कचरा अजिबात मशीनमध्ये जात नाही। आपला भाकरीचा तवा हा खूप खराब होतो, यासाठी छोटीशी टीप सांगते मी तुम्हाला। तर पहिले भाकरीचा तवा आपला हा ओला करून घ्यायचा व त्यानंतर आपण फुलपत्र घ्यायचं एक छोटंसं, त्याला काट असतात बघा, व या काट असलेल्या फुलपत्र्यानेच आपला तवा स्वच्छ होतो 2 मिनिटातच। तर तो असा घासायचा जोरात आणि घासल्यानंतर हा आपला भाकरीचा तवा स्वच्छ होतो एकदम छान। बघू शकताय तुम्ही, छान घासायचा असा जोरात जरा, म्हणजे आपल्या हात पण काळे होत नाही। आणि धुतल्यानंतर बघा तुम्ही, आता थोडंसं आपलं लिक्विड घ्यायचं किंवा साबण घ्यायचा व आपल्या घासणीने थोडंसं हातानी नुसतं रफ करायचं की लगेच आपला तवा धुतल्यानंतर स्वच्छ होतो। ह्या असा तवा घासल्यानंतर आपले हात काळे पण होत नाही व ह्या फुलपत्र्याचा बघा वापर असा करायचा। या प्रकारे 2 मिनिटात तवा आपला स्वच्छ होतो। लसूण नीट करायच्या वेळेस आपल्याला ह्याची साल लवकर निघत नाही, मग यासाठी आपण काय करायचं हे बघा, लवकर निघत नाही ना, तर यासाठी सर्व पाकळ्या करून घ्यायच्या। या सर्व पाकळ्या अशा करून घ्यायच्या, एक एक अशा सेपरेट करून घ्यायच्या व आपल्या गरम तव्यामध्ये या टाकायच्या व गॅस बंद करून टाकायचा गरम तवा झाल्यानंतर। व थोड्या वेळ ह्या अशाच ठेवायच्या। अशा ठेवल्यानंतर 10-15 मिनिटानंतर थंड झाल्यावर हे आपल्या पाकळ्या आपोआप अशा निघतील आणि त्या पटकन सोलून होतात आपला लसूण हा, यासाठी असं करायचं। चहा बनवताना गवती चहा टाकायचा याच्यात चिरून थोडासा, व हळद टाकायची थोडीशी चिमूटभर। हळदीने आपला चहा हा घट्ट होतो आणि हा आयुर्वेदिक पण आहे, आपल्याला जर घशाचे काही विकार असतील तर यामुळे दूर होतात। व नियमितपणाने आपला चहा बनवतो तसाच बनवायचा, साखर, चहा पावडर आणि हा उकळून झाल्या उकळल्यानंतर याच्यात दूध टाकायचं। व दूध टाकल्यानंतर हा चहा पिऊन बघा तुम्ही, झाला आहे आपला चहा। व हा चहा पिऊन बघा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला। ही चहाची छोटीशी ट्रिकच आहे, करून बघा तुम्ही। शेंगदाण्याची साल काढण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेत व याची साल काढण्यासाठी फार आपल्याला त्रास होतो व हे पाकडल्यानंतर सर्व घरात असंच याची साली होतात व खूप कंटाळा येतो आपल्याला ह्याची साल काढायची असली। तर यासाठी काय करायचं, आपण एक रुमाल घ्यायचा व या रुमालात शेंगदाणे टाकायचे थोडे थोडे व हा सर्व रुमाल असा बांधायचा पूर्ण व असे चोळून घ्यायचे। चोळल्यानंतर सर्व साल निघते याची बरोबर। चांगली चोळल्यानंतर बघा सर्व साली निघल्या आहेत आपल्या शेंगदाण्याच्या व या साली सहित हा रुमाल आपल्याला हे अशी एक जाळी घ्यायची, ही आपली तळ्यांचीच आहे ही जाळी, ही अशी घ्यायची व यामध्ये टाकायचे सर्व शेंगदाणे सालीसहितच व नुसतं असं चाळून घ्या। सर्व साल खाली राहते व शेंगदाणे वरती राहतात बघा, ही साल राहिली आहे खाली। असंच करायचं नेहमी शेंगदाणे साफ करण्यासाठी। हे नेल कटर आहे,
व यातला अपन नख नेहमी काढत असतो, पण हे काढण्याची मी एक तुम्हाला ट्रिक सांगते। हे बघा इकडच्या साइडला मी चिकटपट्टी लावलेली आहे, अशीच इकडच्या साइडला पण चिकटपट्टी लावून घ्यायची। आपण ट्रान्सफर चिकटपट्टी असली तर चांगलंच, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी ब्लॅक कलरची चिकटपट्टी घेतलेली आहे, ती लावायची। हे बघा आता मी तुम्हाला नेल्स काढून दाखवते, याच्यामध्ये नख मी काढून दाखवते। बघा तुम्हाला आपले हे नख उडतात, बघा। तर या अशी चिकटपट्टी लावल्याने आपले नख हे आतमध्ये बॉक्समध्येच साठून राहतात, यासाठी अशी चिकटपट्टीचा वापर करायचा नेल कटरला आपल्या। आणि मी तुम्हाला नेल्स नख पण काढून दाखवणार आहे त्याच्यात चिकटपट्टीचे, सर्व नख काढल्यानंतर। बघा एकसुद्धा नख आपला खाली जात नाही, आणि मुलांना कशी सवय असते कुठेही नख काढायची, त्यामुळे आपण काय करायचं की प्रत्येक वेळेस काढताना चिकटपट्टी दोन बाजूनी 2 मिनटं पण लागत नाही ते लावताना, आणि लगेच नख आपले उडत नाहीत अजिबात कुठेच। तर बघा हे नख कसे आपले आलेले आहेत ह्या चिकटपट्टीला चिटकून बसलेत, आणि एकही नख असा खाली आपला उडत नाही। बघा हे नख सगळे असे चिटकून बसतात आहे, हे बघा सर्व नख हे आपल्या चिकटपट्टीला चिटकून राहतात। व हे सर्व असं काढल्यानंतर फक्त असं आपलं नॉर्मली असं पूर्ण पॅक करायची हे चिकटपट्टीचे असं, आणि हे लगेच कोणालाही लहान मुलाला जर सांगितलं टाकू नये म्हणून डस्टबिनमध्ये, कुठेही ठेवले आपले डस्टबिनमध्ये इझी लगेच टाकले जातात, म्हणून असं चिकटपट्टीचा वापर करायचा नेल कटरसाठी। लसूण सोलल्यानंतर आपला हा असा पाला राहतो हा लसणाची सालवरचे, तर ही फेकून द्यायची नाही कधी, ह्या पालेचाही उपयोग करायचा। ही पाला हा सर्व घ्यायचा व तव्यात टाकायचा, गरम तव्यामध्ये, व गरम तव्यामध्ये टाकल्यानंतर थोडासा वावा टाकायचा। हा वावा आहे बघा, हा असा थोडासा चोळायचा, वयाच्यात टाकायचा। वयाची धुणी घेतल्यानंतर सर्दी खोकला असेल आपला तर हा कमी होतो याच्यामुळे, असं करत जावा नेहमी। कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल यूट्यूब चॅनलवर माझ्या तर सबस्क्राईब करा, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।